आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीच्या रमेश खटावे यांनी घेतलं वांग्याचं विक्रमी उत्पादन. 10 गुंठ्यात घेतले 3.5 लाखांचं उत्पन्न. गणेशवाडी येथील प्रगतशील शेतकरी रमेश खटावे यांनी केवळ 10 गुंठ्यात वांग्याचं विक्रमी पीक घेऊन 3.5 लाखाचं उत्पन्न मिळवण्याची किमया केली आहे. गणेशवाडी येथील युवा शेतकरी रमेश खटावे यांनी आपल्या वडलोपार्जित 10 गुंठे शेतीत वांग्याचं उत्पादन घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी जयसिंगपूरच्या कचरे रोपवाटिकेतून 1 रुपया 10 पैसे प्रमाणे 1200 रोपे आणली. ज्यादा उत्पन्नासाठी त्यांनी शिरगाव काटेरी वांग्याचं वाण निवडलं. योग्य पद्धतीने लावण करून पाटाने पाणी दिलं. गणेशवाडी सरकारी पाणी पुरवठा मंडळानं वेळेवर पाणी पुरवठा केल्यानं चांगलंच सहकार्य खटावे यांना मिळालं. वेळेवर खतपाणी आणि निगा राखत स्वतः आणि वडील सदाशिव खटावे यांनी अपार कष्ट घेतलं. वांग्याची शेती चांगलीच फुलवली. आतापर्यंत 8 टन उत्पादन निघालं असून जवळच्या कुरुंदवार बाजारपेठेत बागवान बंधूंनी चांगला दरही मिळून दिलाय. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 3.5 लाखाचं उत्पन्न खटावे यांना मिळालं आहे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं मत खटावे यांनी व्यक्त केलंय. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. किती रुपयाला एक पडलं म्हणायचे? 1 रुपया 10 पैसे इथं पोच झालं ते. आणि कशा पद्धतीने मशागत केली शेतीची? नांगर करून त्यामध्ये बेसल डोस टाकला, 4-5 इंच खत टाकून आणि त्यानंतर रोप लागली. म्हणजे 1200 च्या 1200 रोप तुझी लागू झाली? झाली. आणि मग आता ही ज्या किती महिन्यानंतर याला पीक चालू झालं? याला 70 दिवसानंतर. 70 दिवसानंतर तुला ह्या रोपांना वांगी लागायला चालू झाली. शिरगाव काटा. आणि या शिरगाव काट्यामध्ये आज तुझं ह्या ठिकाणी जे पीक चालू आहे ते कशा पद्धतीनं आणि कसं निघालं? सुरुवातीला 70 दिवसापासून थोडे 70 किलोपर्यंत निघत होतं. तिथून पुढे 125-150 पर्यंत निघत. यासाठी काय मजूर लावले? नाही, घरनंच. मी आणि आमचे वडील दोघांनीच मिळून ही 10 गुंठे वांगी या ठिकाणी तुम्ही उत्पादन केलेले आहेत. आणि ह्या उत्पादन झालेल्या वांगी आता जातात कुठे? कुरुंदवाड मार्केट आहे तुला. या ठिकाणी काय बाजार भाव होता तुला? 25 रुपयापासून 50 रुपयापर्यंत मिळाला. म्हणजे 25 रुपयापासून 50 रुपये मिळालं. 10 गुंठे वांग्याच्यासाठी तुला किती खर्च आला? 55,000 रुपये खर्च. 55,000 रुपये मजुरी, औषध, रोप, मशागत एवढ्यासाठी 55,000 खर्च केले. आणि अंदाजे किती टन वांगे निघाले तुझी? 8 टन वांगे निघाले 10 गुंठ्यामध्ये. 8 टन निघालेले आहेत. अजून काही निघतात? अजून निघणार, पण थोडं पावसामुळे जरा झाडं मारले. अच्छा, तरी सुद्धा आता 8-9 टन वांगे निघतील. 1 टन तर सरासरी 40 टन जरी वांग. 10 टन पण पावसामुळे जरा झाडांची दगावली. म्हणजे आता 40 रुपये जरी सरासरी, 60 पण नको आणि 25 पण नको, 40 रुपयानं जर तुझी वांगी जरी धरली तर 7 टन वांग्याचे पैसे आज 8 टन वांग्याचे पैसे आज तुला मिळालेले आहेत. आणि तेही रोखीत मिळालेले आहेत.